सुलभ शोषास गेलेल्या महिलेला सर्पदंश झाल्याने तिचा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना जोडमोहा इथे घडली. ताराबाई हरिभाऊ नागोसे असे मृत महिलेचे नाव आहे. त्या जोडमोहा येथील रहिवासी असून 6 ऑगस्ट शुक्रवारला रात्री 10 वाजताच्या सुमारास शौचास गेल्या असता शौचालयामध्ये दडून बसलेल्या विषारी सापाने त्यांना दंश केला. शौचालयामध्ये लाईट नसल्यामुळे हा घात झाला. घटनेनंतर त्यांना तातडीने यवतमाळ येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.